मैच इथे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वसई पट्ट्यातील नोकर संघ. दरम्यान यावेळेस खोलवर टाकला चेंडू, दरम्यान निळता चेंडू सांगता, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आयुब शेख पुन्हा तसं घेत असताना आयटम ओव्हरती विकेटने. यावेळेस फुललेंचा बॉल आणि ते स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा मिडांमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते. दोन्ही फलंदाज इथे एका एका धावेने आपलं खातं खोलत असताना संघाची धावसंख्या 2, संतांनी सावध गतीने इथे धावांचा सुरुवात करत असताना कामगारी किंग्स नवघर हा संघ फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आयुब शेख. यावेळेस पायची अपील, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, धावची संधी आणि इथे काय होतंय, पाव लागेल, काय घडलंय, पंचांच इथे लक्ष आहे आणि इथे परतावं लागेल अक्षयला. डगआउट मध्ये पहिल्या विकेटचं पतन 2 या धावसंख्येवरती. क्रिकेटच्या माध्यमातून जितकं जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न आयुब शेख यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत असतो. तो संघ कोणताही असू द्या, आपण ओपनच्या संघामध्ये सुद्धा आपण त्यांना खेळताना पाहत असतो. त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारची कामगिरी यावेळेस सुद्धा रणजित संघाकडून खेळत असताना सुरेख यावेळेस सुद्धा बॅक टू द बॉलर, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू आडवतोय आयुब शेख आणि इथे डॉट डिलिव्हरीची सांगता. षटक समाप्त होतोय क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किफायती जर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आयुबच्या माध्यमातून, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि रनआउटच्या माध्यमातून एक गडीबाद झाला, तो म्हणजेच अक्षय अफलातून गोलंदाजी. मँडेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना जास्त धावा जमा करण्याचा मनसुबा असतो फलंदाजाचा, मात्र त्यावरती पाणी फिरून ठेवलंय, ते म्हणजेच आयुबने आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. एक बिग फाईट मॅच नक्कीच मी म्हणत असतो, एक चांगली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघ एका बाजूला आपण पाहतोय कांधारी किंग्स नवघर हा संघ, नक्कीच फलंदाजी खूप डीपमध्ये आहे, त्यांची बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे, तर चांगली धावसंख्या उभारेल नक्कीच ते म्हणालेच होते, त्याच प्रयत्नामध्ये असणार आहेत. पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना आणखी एक चांगला गोलंदाज लखन यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, मात्र मिस्टरमिंग आहे आणि इथे जेलची संधी, आणखी एक विकेटचं पतन, दुसरं विकेट बाद होतोय 2 या धावसंख्येवरती कांधारी किंग्स नवघर या संघाचं.
मात्र पुन्हा एकदा लखन इथे सज्ज होत असताना पिटूचं षटक हाताळत असताना योगेश क्रमांक चारचा बॅट्समन डावखुरा बॅट्समन यावेळेस खोलते तर तीन धावसंख्या होते स्कोर कार्ड वरती त्रणगीस कालपासून आम्ही वारंवार फुगा करतो की बॉल टाकला आणि तो चेंडू जर काय फुटला तर त्यावेळेस जे घडलं असेल तेच ग्राह्य दिलं जाईल यावेळेस फुलटॉस बॉल आणि पॉइंट रिझम मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वडवली संघाकडून दरम्यान आतापर्यंत मात्र रनवरती अंकुश लावण्याचं काम इथे करत असताना रणजित स्पोर्ट्सचे गोलंदाज पुन्हा एकदा लखन ज्या प्रकारची गोलंदाजी केली ती आयुबने पॉवर प्ले षटक हाताळत असताना फक्त दोन धावा खर्च केल्या त्यानंतर लखन आला आणि लखन सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळेस करत असताना यावेळेस मात्र खूपच चांगला स्ट्रोक आहे मात्र झेलची संधी मात्र थोडासा तयारीत नव्हतं मला वाटतं आयुब दरम्यान नक्कीच चेंडू आढळतोय वरती पाच धावा लागतायत दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांचा सामना आहे नक्कीच वेळ घेत असताना हे दोन फलंदाज दोन गडी बाद झालेले आहेत चांगली पार्टनरशिप करावी लागेल चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल याच प्रयत्नामध्ये यावेळेस सूर्यक फटका विशेप मध्ये खेळून काढतोय यावेळेस लॉंग ऑफ रिझम मध्ये आणि जितू इथे पुन्हा एकदा फंबल झाला आणि लगेचच एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये करत असताना योगेश आणि उदय हे दोन फलंदाज सात धावा लागतात धाव फलकावरती आता मात्र थोडासा नाराज होताना लखन क्षेत्ररक्षकावरती दरम्यान लास्ट टू गो शेवटचं बॉल घेऊन सज्ज होईल यावेळेस उभरले सी मारिशा पायर येतोय यावेळेस उदयच्या बॅट मधून षटकार वर्णी लागते ती म्हणजे आयुष शेगेची ज्यांनी फक्त दोन धावा खर्च केले होते पहिल्या षटकामध्ये यावेळेस तेरा धावांवरती आतापर्यंत पोहोचलाय तो म्हणजे कांदारी किंग्स हा संघ उर्वरित अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अठरा चेंडूंमध्ये किती धावा जमा करतोय कांदारी किंग्स हा संघ याकडे लक्ष असेल पुन्हा एकदा आयुष शेख अराउंड दी विकेटने यावेळेस डावखुरा फलंदाज योगेश या फलंदाजासाठी यावेळेस फुलवलेंचा बॉल आणि फक्त दिशा दिली या बॉल वरती योगेशने अफलातून पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड खूप फास्ट आहे चार धावांसाठी येतोय योगेशच्या बॅट मधून यावेळेस चौकार
जे कार्पेट ने खेळून करतोय दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेक उदयसाठी फुलरलिनचा बॉल होता लेडिंग एज आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल एक धाव नक्कीच अंकित केली जाईल शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये तेवीस धावा लागतात धाव फलकावरती पहिल्या षटक नक्कीच आयुबी यांनी दोन धावांचं हाताळलं होतं तदनंतर या वेळेस दुसरं षटक हाताळत असताना दहा धावा खर्च करतोय दरम्यान पुन्हा एकदा अराउंड द विकेट ने सज्ज होईल यावेळेस डावखरा बॅट्समन योगेश साठी चांगली फलंदाजी करतोय योगेश आणि त्याला साथ देत असताना उदय दोन्ही मतगार फलंदाज यावेळेस फुलरचा बॉल बेरकाम देण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणखीन एक येतोय यावेळेस योगेशच्या बॅट मधून चौकार तर 27 धावा लागतात धाव फलकावरती चांगली आता फक्त बॅटिंग आपल्या इथे पाहायला मिळते दोन फलंदाजा दरम्यान तीन चौकाराच्या सहाय्याने खेळतोय आयु अभिषेक सारखा गोलंदाजावरती इथे आक्रमण होत असताना जोगेशच्या माध्यमातून दरम्यान लास्ट टू गो यावेळेस चांगला फटका आहे आणखीन एक चौकार येतोय यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय योगेशच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र धावसंख्या पुढे सरते 31 धावा लागतात धाव फलकावरती तीन षटकाच्या समाप्तीनंतर तर नक्कीच ड्रिंक स्ट्रॉली मैदानामध्ये प्रवेश करत असताना घेऊया एक छोटासा ब्रेक तत्पूर्वी बोलूया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत
संघाने उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकी येतो यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. उदय स्ट्रायकिंग इनला एका षटकाराच्या सहाय्याने नक्कीच फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत जवळजवळ 10.35 च्या सरासरीने धावा जमा केल्यात कांदारी संघाने. या वेळेस फुलवल्यांचा बॉल विरकावून दिलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होईल. आणखीन एक आमच्या यावेळेस व्यासपीठाला मानवंदना देत असताना षटकार. सूर्यका फलंदाजी. उदय ऑन फायर या 6 धावेने आता मात्र धावसंख्या पोहोचते 37 या धावसंख्येवरती. यावेळेस फुलवल्यांचा बॉल आनंद कार्पेट खेळून करतो डाऊन दी ग्राउंड. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक होईल. एक धाव नक्कीच मिळेल कांधारी किंग्स या संघाला. 38 धावा लागतात स्कोर कार्ड वरती. अतिशय सूर्यका फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज खराब चेंडूवरती समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान. या दोन फलंदाजा दरम्यान आपल्याला इथं पाहायला मिळतंय चांगली गोलंदाजी यावेळेस विकेटच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा विकी यावेळेस सामना करेल योगेश. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न रिडिंग एज. मात्र यावेळेस शॉर्ट फाईन लेग रिझम मध्ये चेंडू अडवला जाईल. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. 39 धावा लागतात धाव फलकावरती. 2 षटकांपर्यंत धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं होतं. फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या रणजित स्पोर्ट्स कासर वडवली या संघाने. तदनंतर मात्र आयुब शेख आले आणि त्यांच्यावरती मात्र हल्लाबोल झाला. 4 चौकार त्यांच्या या षटकामध्ये खेचून काढले ते म्हणजे योगेशने आणि 18 धावा अंकित केल्या त्या षटकामध्ये. आणि नक्कीच धाव फलक वाढवण्यासाठी मदत केली कांदारी किंग्स नोकर या संघाची. 39 धावा आतापर्यंत. यावेळेस परफेक्ट स्लॉट मध्ये चेंडू आणि प्लॉटच्या बाहेर जातोय चेंडू. आणखीन एक येतोय बिग 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 सिक्स. सूर्यका फलंदाजी करत असताना उदय अफलातून फलंदाजी. षटकारांची बरसात इथे होत असताना आणि 6 धावेने आता मात्र 45 धावसंख्येवरती पोहोचते कांदारी किंग्स संघ. यावेळेस फुल टच बॉल खराब चेंडू योग्य उत्तर डीप मिड विकेट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅक टू बॅक. दुसरा षटकार उदयच्या बॅट मधून. फलंदाजी करत असताना नवघरचा हा राजा षटकारांचा बादशाह उदय अडकेच 40+ मास्टरच्या माध्यमातून नक्कीच खेळताना आपण यांना पाहत असतो. मात्र यावेळेस रेग्युलर क्रिकेट मध्ये खेळताना यावेळेस व्ही शेप मध्ये खेळून काढतोय. लॉंग ऑफ रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. मात्र 2 धाव इथे सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात. तर 2 धावेने आता मात्र इथे षटक समाप्त होते क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर कांदारी किंग्स नवघर या संघाची धावसंख्या लागते धाव फलकावरती 2 गडी बाद 53 धावा. खूप चांगली फलंदाजी खूप चांगली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा नक्कीच अंकित केल्या होत्या कांदारी संघाने. तदनंतर मात्र हळूहळू दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा जमा केल्या. तदनंतर आयुब शेखवरती आक्रमण झालं 18 धावा त्याच्या ज्या षटकामध्ये जमा करण्यात आल्या. तदनंतर विकी आला 4th षटकामध्ये आणि विकीवरती सुद्धा इथे हल्लाबोल झाला तो म्हणजेच उदय यांच्या माध्यमातून. आणि 22 धावा जमा केल्या विकीच्या गोलंदाजीमध्ये. तर शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज चेतन. लास्ट ओव्हर 53 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागतायत कांदारी किंग्स या संघाच्या. नॉन स्ट्रायकिंग इनला उदय
एक चांगला फलंदाज नवघर गावातील फुल टॉस बॉल खराब चेंडू आणि बीमर घोषित होतोय पंचांकडून नो चा इशारा येतोय नो प्लस वन अशा बोनसच्या दोन धावा इथे देऊन जातील कांदारी संघाला 55 धावा लागतात धावफलकावरती फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा सामना कोण करेल ज्याने बॅक टू बॅक दोन षटकार लगावले होते विक्कीच्या ओव्हरमध्ये आता त्यालाच यावेळी स्ट्राईक मिळते उदय मॅन ऑफ दिस सिरीजच्या माध्यमातून एक फोर व्हीलर आणि एक बाईक त्याच्या नावावरती आहे तोच फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती उदय यावेळेस मात्र काय झाला फ्री हिट होता नक्कीच त्रिफळाचित बोल्ड झाला मात्र फ्री हिट आहे आणि याच कारणास्तव एक जीवनदान मिळालं उदयला आणि ते एक धाव मिळते कांदारी संघाला नक्कीच त्रिफळाचित बाद झाला होता मात्र फ्री हिट असल्या कारणाने इथे बाद दिला जाणार नाहीये एक जीवनदान मिळाला तर एका धावेने आता मात्र धावसंख्या 56 चेतन नो चेंडू नक्कीच हाताळला होता तर नंतर मात्र वापसी करत असताना पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क मधून अराउंड द विकेट ने यावेळेस सुरेख चेंडू परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळाचित यावेळेस मात्र बाद होतोय योगेशला परतावा लागतोय तिसऱ्या विकेटचं पतन 56 या धावसंख्येवरती योगेश मात्र योगेशला इथे परतवलंय तंबूच्या आचऱ्याला चेतनने दरम्यान आणखीन चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 56 धावा आतापर्यंत लागतायत धावफलकावरती रणजित स्पोर्ट्स कासर वळवली हा संघ आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय तर फलंदाजी करत असताना कांदारी किंग्स नवघर हा संघ दरम्यान ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा चेतन अविनाश पाटीलसाठी यावेळेस फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचं काम अविनाश करत असताना आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु एकदा थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना चेतन फुलटॉस डिलिव्हरी आणि त्यावरती चार धावा यावेळेस अविनाश याच्या बॅटमधून आल्या आणि चार धावे आता मात्र धावसंख्या 60 या आकड्यावरती पोहोचते कांदारी किंग्स नवघर 60 धावा आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर दरम्यान यावेळेस आणखीन एक फुल टॉस बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम मात्र इथे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये डीप फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि नक्कीच फिल्डर तिथे तैनात केला गेला होता आणि इथे एक धाव अविनाशच्या माध्यमातून आणखीन ऍड केली जाते 61 धावा लागतात धाव फलकावरती शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत धावा फलकावरती उदय चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत त्याच्या बॅट मधून चार षटकार आले सलामी चालला बॅट्समन सलामी चालली जोडी अक्षय आणि उदय मात्र अक्षय गोल्डन लकचा शिकार ठरला आणि त्यानंतर मात्र मोर्चा संभाळला तो म्हणजेच उदय आणि योगेश या दोन फलंदाजांनी मात्र चांगली साथ दिली योगेशने सुद्धा आणि यावेळेस उदय आणखीन
दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारची फलंदाजी होईल? 61 धावा धाव फलकावरती. यावेळेस फुलरलेनचा बॉल भिडकन देण्याचा प्रयत्न, मात्र आयुब शेख तिथे कोणती चूक करणार नाहीये आणि परताप बल्ला गेलो उदयला तंबूच्या आश्रयाला. 61 धावसंख्येवरती चौथा मोराबाद. शेवटचा बॉल लास्ट गो चेतन. यावेळेस अविनाश सफळ खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्ट्यांच्या मागे सतीश पाटील डॅडी आणि इथे धावपणे आणखी एक विकेटचं पतन. पाचवा विकेट बाद होतोय म्हणजेच कांधारी किंग्स या संघाचं. तर धावा लागतात धाव फलकावरती. पहिल्या 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे रणजित स्पोर्ट्स कासरवडोली या संघासमोर. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच वळणार आहोत आणि त्यावेळेस जेव्हा चालू होईल त्यावेळेस नक्कीच मायक्रोफोनवरती आवाज आपण ऐकाल चंदू शेट्टे सरांचा. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत. पहिली फलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग होताना पाहायला मिळाली आणि पहिल्या डावाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर कांधारी किंग नवघर विरोधात रणजित स्पोर्ट्स कासारवडवली यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळाला. पहिला डाव उदय जे या डावाचे हिरो राहिलेत ज्यांनी ती चार षटकार या ठिकाणी तब्बल खेचले, ज्यांना सिक्सर किंग म्हटलं जातं मीरा भाईंदरचं, आणि 32 धावा त्यांच्याकडून बनवल्या गेल्या. योगेशने त्यांना चांगली साथ दिली, चार चौकार लगावले, 20 धावा त्यांनीही काढल्या. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर अयुब त्यांनी ज्यावेळेला पहिलं षटक टाकलं होतं पहा केवळ 2 धावा होत्या त्या षटकामध्ये. दुसरं षटक ज्यावेळेला लखन गोलंदाजी करण्यासाठी आले होते लखनकडून 11 धावा दिल्या गेल्या होत्या. अयुब ज्यावेळेला दुसऱ्या षटकात आले त्यावेळेला मात्र महागडे ठरले, 18 धावा त्या षटकात आल्या. विकी यांचं षटक देखील महागडं ठरलं, 22 धावा तब्बल त्या षटकामध्ये आल्यात. आणि चेतन आणि चेतनने मात्र शेवटचं षटक टाकलं. अशा रीतीने धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी बनवली गेली. 61-62 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. कासारवडवली एक या घोडबंदर रोड परिसरातील क्रिकेटमधील एक पॉवर हाऊस म्हणून ओळखली जाते. गावात माझ्यामध्ये 8 जास्त संघ गावातच पाहायला मिळतात आणि कासारवडवली असेल, वाघबीळ असेल, त्याचबरोबर बाळकुम असेल, कोलशेत असेल, ही गावं या परिसरात नेहमीच चर्चेत असतात. चांगलं दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे, 5 षटक आहेत आणि 30 चेंडू आणि 62 धावा, 12 थोडीशी वर सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळते. अय्युब आणि चेतन येत आहेत फलंदाजीसाठी, मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रणजित स्पोर्ट्स कासारवडवली टीमसाठी. रणजित स्पोर्ट्स एक मानाची क्रीडा स्पर्धा म्हणून देखील ठाणे जिल्ह्यातील ओळखली जाते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या स्पर्धेची देखील उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते, कारण या परिसरातील एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून देखील त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आज सभापती चषक आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक उत्कृष्ट आयोजन नियोजन गावदेवी स्पोर्ट्सकडून केलं जात आहे आणि अतिशय चांगल्या मैदानामध्ये.
आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नॉर्मली जी सीमारेषा असते त्यापेक्षा सीमारेषा थोडीशी मोठी आहे, त्यामुळे भल्याभल्यांचा कस लागतोय, परंतु सोपं नाहीये या ठिकाणी क्रिकेट खेळणं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आणि कस त्याच वेळेला लागतो ज्यावेळेला परिस्थिती आपल्या बाजूने नसते. आज भिवंडी परिसरातून, त्याचबरोबर मीरा भाईंदर परिसरातून, त्याचबरोबर काल जर पाहिलं तर नवी मुंबईतून काही संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. आज मुंबऱ्याचा संघ देखील आज या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चॉली बॉईज गोलंदाजीसाठी जर पाहिला मिळेल वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन राज जैन यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राज ज्याला आपण रायगड संघात देखील खेळताना पाहायला मिळतो, राज जैन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतील, एक प्रमुख गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्याने कासार वडवलीचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात नेलं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजेच गोलंदाज फलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतात अय्युब शेख. विनर्स या बलाढ्य संघासाठी देखील खूप चांगली सेवा त्यांनी दिली. आणि आज पाहूयात आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना कशा प्रकारचे दोन्ही खेळाडू जे आहेत एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात. व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळलेले आहेत, म्हणजेच राज जैन असू देत किंबहुना अय्युब असू देत एकमेकांच्या विरोधात याही अगोदर आलेत, परंतु आजची ही त्यांची भेट निर्णायक असणार आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. कवदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ आयोजित असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. दुसऱ्या डबाला सुरुवात, दुसऱ्या डबाला सुरुवात होईल ज्या ठिकाणी 62 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अय्युब अय्युब नावाचं वादळ एकदा घोंगावलं की या 62 देखील छोट्या होऊ शकतात, परंतु दुसऱ्या बाजूला राज जैन यांनी गोलंदाजी चांगली टाकली तर आपल्या टीमच्या बाजूने ही मॅच आणू शकतात. आव्हान तसं पाहिलं तर एक बऱ्यापैकी आव्हान आहे, परंतु आता पाहूयात कासारवडवलीची बॅटिंग लाईनअप देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. रणजी स्पोर्ट्स कासारवडवली बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील, तर कांधारी किंग्स नवघर बॉलिंगसाठी. पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय आणि अपील देखील पहिल्याच बॉलवर या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. राज जैनकडून पहिला चेंडू तर चांगल्या पद्धतीने शरीराचा वेध घेणारा होता, रन मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील एक मिळेल. धावसंख्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहा ज्यावेळेला पहिला डाव सुरू होता अय्युबने पहिले षटक टाकलं, दोनच धावा होत्या, परंतु उदय हे एक असे खेळाडू राहिले. उदय पाटील ज्याला नवघर किंग म्हटलं जातं त्यांनी त्यांची बॅट आज या ठिकाणी बोलली. आज जर पाहिलं तर आदित्य थोडेसे नाराज करून गेले. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल एका अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. धावा मिळतील चार चार चार. फटकायताना पाहायला मिळेल अशाच प्रकारचं उत्तर देणं गरजेचं आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 62 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी कासार वडवली टीमला. रणजी स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध कांधारे किंग नवघर. आणखीन एक बिगिट, वा काय फटका खेळलाय, लांब 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 लचक षटकार. आता ते राखावं लागेल या सुरुवातीमध्ये. याही वेळेला वा सर्कल भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलं जाते आणि अंदाज घेतला त्या ठिकाणी अय्युब यांनी आणि ही धाव होऊ शकते की नाही आणि त्यामुळे त्यांनी कॉल दिला हो ही धाव एकच ठीक आहे दुसरी नको. 12 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग चेतन यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला अय्युब अजूनही शांत असेल तर केव्हाही एक वादळ निर्माण करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. समोर जर पाहिलं तर राज जैन 12 धावा धावफलकावर सभापती चषक 2022. याही वेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला, लॉंग ऑनच्या फिल्डरकडे जाईल तिकडे एक धाव पाहायला मिळेल. एका धावीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते राज जैन गोलंदाजीसाठी. तर
चेतन आणि अय्यूब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कसर वडवली सुपरस्टार अय्यूब शेख यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या वेळेला मात्र गती परिवर्तन केलं जे करणं गरजेचं होतं आणि कमी गतीने आलेला बॉल त्याच फलंदाजाला थांबून गेला ज्याने आक्रमण केली. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपते. धावसंख्या जर पाहिली तर 13 झाली आहे. बिन बाद 13 कासार वडवली रणजी स्पोर्ट्स. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आदित्य शेट्टी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. नवघरसाठी गेली कित्येक वर्ष त्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धाही गाजवताना त्यांना आपण पाहतो. आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्गावर दाखवताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता चेतन आणि अय्यूब ही जोडी. आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्गावर. पहिला बॉल आदित्य यांचा ऑफस्टंपच्या बाहेर फुलर लेंथ होता. जाईल कीपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. सुरुवात तर चांगली झाली आदित्य यांच्याकडून. नवघर क्रिकेटला नावारूपाला आणण्यामध्ये मात्र आदित्य यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. राज जैन यांचा आहे. उदय यांचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय सोनी या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू पाटील आमचे जे क्रिकेटचे चाहते आणि नवघर गावचे एक दिग्गज क्रिकेटर त्यांच्या गावातील ही टीम. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका पहिल्या प्रयत्नात तर सुटला होता परंतु दुसऱ्या प्रयत्नात पकडली गेली. कॅच अय्यूब होतील बाद आदित्यला मिळते. सुरुवात तर चांगली झाली होती. पहिल्या षटकात चांगल्या धावाही काढल्या होत्या परंतु जसं आदित्य शेट्टी यांनी षटक हातात घेतलं तर तदनंतर जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर चांगला चेंडू येताना पहिला तदनंतर दुसऱ्या बॉलवर अय्यूब सारखा मोहरा टिपताना पाहिला मिळाले. कव्हरच्या ढोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या फिल्डरने. पहिल्या प्रयत्नात तरी नक्कीच सफल नव्हते राईट झाले परंतु दुसऱ्या प्रयत्नात ती पकडली. कॅच आदित्य यांना मात्र या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळत आहे. जाऊयात. आदित्य शेट्टी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होती. लखन जाधव येथील बॅटिंग करण्यासाठी. कासर वडवली एक्सप्रेस नावाने देखील ओळखले जातात. अष्टपैलू खेळाडूच्या रूपात आपण त्यांना या टीममध्ये पाहतोय. कशा प्रकारे चेतन यांची साथ त्या ठिकाणी द्यावी लागेल देत आहे तेही पाहिजे. विकेट टिकून ठेवायच्यात आणि धावाही करायच्यात ही दुहेरी भूमिका लखन आणि चेतन या दोघांनाही करायची आहे सभापती चषकात. भरत मेहर सर तसेच अनिल वाघेला सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या मॅचमध्ये पाहतोय. आदित्य शेट्टी फुलटॉस बॉल खराब चेंडू होता त्याचा घेतला फायदा. लखनच्या बॅट मधून येतोय खन 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 खनीत षटकार. एकोणीस धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक मोठा फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. जास्त असं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. यावेळी लॉफ्टमच्या बाहेर एक वेगळा चेंडू फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न. पण एक चुकीचा चेंडू गेला तदनंतर पुन्हा कमबॅक केलं जात आहे. अचूकतेवर बॉल टाकण्याचा प्रयत्न आदित्य शेट्टी यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटकार आलाय जरूर परंतु काही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आदित्य शेट्टी यांनी टाकलेले आहेत. लखन यांच्या विरुद्ध आदित्य. यावेळेला पुढे सरसावत खेळलेला हा फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. ही कासार वडवलीची ताकद आहे. गौडबंदर बेल्टची ताकद आहे आणि लखन जाधवची ताकद आहे. जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. यांनी खूप सुंदर टाकले परंतु लखन यांनी केलेले दोन हल्ले दोन आक्रमण. यावेळेला पुढे सरसावष्टो खेळण्याचा प्रयत्न. संधी तर आहे त्या ठिकाणी. अति घाई तर जरूर झाली आहे. पाहूयात काय होत आहे. पंचांच्या निर्णयाची
प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे। आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 26 होताना पाहिला मिळेल, चांगली सरासरी गाठली आहे। पहिल्या षटकात देखील 13 धावा होत्या, याही षटकात 13 धावा आहे। फरक एवढाच आहे की अय्यूब माघारी परतलेत, अय्यूब माघारी परतलेत, परंतु लखन पहा काय बॅटिंग चांगली करतात, चेतन चांगली बॅटिंग करतात, दोन्ही फलंदाजांची चांगली बॅटिंग होताना पाहिलं मिळते। 26 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि धावांची आवश्यकता एकंदरीत जर पाहिलं तर 18 चेंडू आणि अजूनही 36 धावांची आवश्यकता। बासष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे अजूनही जर पाहिलं तरी या मॅचला जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता। 3 षटकं बाकी आहेत, 13 सरासरी गाठली आहे, 12 सरासरी हवी आहे, परंतु सातत्य तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। राज जैन या संघातील प्रमुख गोलंदाज, त्यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय, परंतु समोर जर पाहिलं तर लखन आणि चेतन ही जोडी कासार वडवलीसाठी झुंज देते, रणजित स्पोर्ट्ससाठी झुंज देते। आज आपण पाहत आहोत गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभच्या वतीने आयोजित असणारा हा सभापती चषक, सभापती करंडक आणि त्यासाठी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचंही हार्दिक स्वागत, व्यासपीठावरील मान्यवरांचंही हार्दिक स्वागत। या अगोदर जर पाहिलं तर भरत स्पोर्ट्स वर्ल्ड यांच्याकडून या अगोदरचा सामना जिंकला गेलाय। यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जागे, परंतु व्हाइट बॉल घोषित केला जातो पंचांकडून। 100 रुपयातील रन पाहायला मिळेल, अजूनही 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। अगोदर मॅच टाय झाली होती, फक्त नियमाच्या आधारे वर्ल्ड संघ जिंकला होता। आतिश पाटील, आतिश भांबरे यांच्याकडून खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये आपल्याला उदय पाटील यांचा धडाका पाहायला मिळाला होता। उदय पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश यांनी त्यांना चांगली साथ दिली, त्याच्या जोरावर एक चांगलं आव्हान उभं केलंय। यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, एक धाव तिकडे घेतली गेली, क्षेत्ररक्षक चपलतेने आले आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु एका धावर समाधान मानावं लागतंय। धाव संख्या 28 वर जाताना पाहिलं मी, ते चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय आणि एक विकेट माघारी जरी परतली असली तर चांगल्या धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। रंगतदार तर ही मॅच होईल, मागील मॅच देखील तेवढी चांगली होताना पाहायला मिळाली होती, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती। 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता असताना 2 लगातारचे षटकार खेचले, ते मात्र फलंदाजाने म्हणजेच केतन यांच्याकडून केली गेली ती बॅटिंग होती। तर या ठिकाणी आपण पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या दोन्ही दोघांकडून केली जाते। लखन जाधव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चेतन सिंग, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दुपारच्या सत्रातील देखील संघ या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्याही सर्व संघांचं स्वागत असेल। राज जैन यावेळेला थोडंसं दूरवर टप्पा टाकला, थोडंसं कमी गतीने टाकला, थोडंसं बॉलला स्विंग देखील करण्याचा प्रयत्न राहिला, हळूवार पद्धतीने या बॉलला ढकललं आणि स्ट्राईकवर कशा पद्धतीने, हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे। चेतन या ठिकाणी स्ट्राईकवर कशा प्रकारे लखन येतील याचे या ठिकाणी काळजी घेताना पाहायला मिळतात। आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 29 धावा धावफलकावर पाहायला मिळते। आज गावदेवी स्पोर्ट्स ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेताना पाहायला मिळतात। गावदेवी स्पोर्ट्सचा डंका तर नक्कीच आहे फलंद खेळताना, परंतु आज आयोजन करत असताना देखील सभापती चषक त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण। या वेळेला खराब बॉल, त्याचा घेतला समाचार, बॉलला पाठवला सीमारेषा पार, 6-6-6 षटकार। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकार ठोकलेले आहेत लखन जाधव यांच्या बॅट मधून। एक जबरदस्त खेळाडू आपल्या बॉलिंग ज्यावेळेला बॉलिंगला येतात आपल्या गोलंदाजीने प्रभावित करतात, ज्यावेळेला बॅटिंगला येतात धडाका त्यांचा बॅटिंग मध्ये पाहायला मिळत असतो। आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी
त्यांच्या बॅटमधून रन येताना पाहिल्या मिळत आहेत. राज जैन विचार करावा लागेल, कारण या अगोदर जे देखील ज्यावेळेला राज जैन गोलंदाजीसाठी आले होते त्यांच्या विरुद्ध 13 धावा आल्या होत्या, एक षटकार आला होता आणि याही षटकात एक षटकार आलाय राज. यावेळेला जर पाहिलं तर थोडा उसळता चेंडू पेश केला आणि प्रॉपर पोझिशन बनवू शकली नाही, म्हणजे बॉल खेळण्यासाठी प्रॉपर तुम्हाला बॉडी पोझिशन येणं गरजेचं आहे, योग्य वेळेला बॅट तुम्हाला बॉलवर नेणं गरजेचं आहे आणि ती या ठिकाणी होऊ शकली नाही. निर्धाव चेंडू राज यांच्याकडून येतोय आणि राज देखील कमबॅक करतायत, क्षमता आहे त्यांच्याकडे कमबॅक करण्याची. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी चौदा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. एक एक बॉल निर्णायक असेल, एक एक क्षण निर्णायक असेल. सभापती चषक यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने केलेला फटका, बाउन्स होतोय बॉल आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लखन ऑन फायर, लखन जाधव. स्कोर जर पाहिला तर 4 धावांनी पुन्हा पुढे जाताना पाहिलं, 39. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 13 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची आवश्यकता आहे. राज जैन चांगले गोलंदाज आहेत जरूर, परंतु लखन त्यांच्यावर थोडीशी भारी पडत आहेत. यावेळेला जर पाहिलं तर कोल ओव्हर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. स्कोर जर पाहिला तर लेग बायच्या स्वरूपातील एका धावेने पुढे जाईल. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाली ती 40 धावा कासार वडवली रणजी स्पोर्ट्स. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता जर पाहिलं तर 22 बाकी आहे. क्रिकेट आहे, एखादं चांगलं षटक मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. थोडीशी विश्रांती, कारण जल प्राशन करण्यासाठी मात्र मैदानात खेळाडू आतुर असतील आणि ते करण्यासाठी आमचे प्रतिनिधी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तोपर्यंत आम्ही डीजे मास्टर यांना आमंत्रित करू. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 22 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी अजूनही बाकी. आमंत्रित करण्यात येत आहे या ठिकाणी संदीप यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. लखन सुसाट सुटले दुसऱ्या बाजूला, संयमी पारी कधी आक्रमक देखील होताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे चेतन सिंग. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विकेट मॅच मध्ये घेऊन येतील, निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येतील नऊगारला, परंतु अशाच धावा सुरू राहिल्या तर कासार वडवलीसाठी मॅच दूर नाहीये. रणजी स्पोर्ट्स कासार वडवली. लखन काय बॅटिंग केली आहे, एक चौकार आणि 3 षटकार लखन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. 3 षटकार एक चौकार, 23 धावांवर बॅटिंग करताना पाहिलं मिळतील आपल्याला. संदीप गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळला गेला मिड विकेटच्या दिशेने, एक रन तर तिकडे घेतली गेली. काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय कॉल, परंतु बचावले गेलेत. एफर्ट दाखवले, क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळालं. योगेश यांनी काय चपळतेने बॉल अडवला आणि त्याच वेगात टाकला देखील, गॅदर होऊ शकला नाही तर लखन माघारी परतले असते. आता लखनला मिळालेलं हे जीवदान किती फायद्यात पडेल त्यांच्या टीमसाठी आणि किती त्याचा तोटा होईल प्रतिस्पर्धी नवघरला, तेही या ठिकाणी पाहावं लागेल. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी मिळताना पाहिला मिळते. संधी प्रभावित करतायत. अशाच प्रकारचे चेंडू जर आले तर मात्र नवघरचा मॅच मध्ये प्रवेश होऊ शकतो. स्कोर जर पाहिला तर अजून 42 झालाय. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एका बाजूला कांधारी किंग्स नवघर, दुसऱ्या बाजूला रणजी स्पोर्ट्स कासार वडवली यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. दोन धुरंधर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ग्रामीण क्रिकेटच्या मॅचेस मध्ये आपण पाहत आहोत सभापती चषक 2022 कावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित भव्य दिव्य असं आयोजन. प्रत्येक संघाला दिली गेलेली टी शर्ट देखील या ठिकाणी लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी लाफटका तर फसलाय, बॉल हवेत असणार आहे आणि जास्त काही नुकसान झालं नाही. लखन बचावले होते परंतु आपलं काम करून ते माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. ते लखन आपल्या संघासाठी भरीव कामगिरी, परंतु मुख्यच्या क्षणी माघारी. संदीपचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. येणारे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. उदय पाटील यांचा धडाका आपण पहिल्या डावात पाहिला, योगेश यांची 7 त्यांना पाहायला मिळाली. लखनने या डावात मात्र खूप चांगली कामगिरी केली, परंतु संदीप देखील खूप चांगली कामगिरी करत आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. चला त्वरा करा, आज खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्यात अजूनही. यावेळेला बी गेट मोठा फटका खेळला जरूर आहे. टप्पा पडतोय, बॉल घेतला एक्स्ट्रा बाउन्स आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 मॅच मधील रंगत मात्र वाढत चालली. 8 चेंडू बाकी आणि 16 धावांची आवश्यकता मॅच ला जिंकण्यासाठी. बघता मॅच मात्र या ठिकाणी रंगात येताना पाहिला मिळते. कधी नवघर, कधी कासार वडवली, कधी कांधारी किंग, तर कधी रणजी स्पोर्ट्स, अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड घमासान आपण या दोन्ही गावामध्ये पाहायला मिळतोय, परंतु ही क्रिकेटच्या मैदानावरील घमासान आहे. जो चुकी करणार आहे तो माघारी परतेल, जो मात्र चांगली कामगिरी करेल तो पुढल्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. 8 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बॅटिंगसाठी आपण पाहू शकता चेतन, ज्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी झाली आहे. 1 षटकार 2 चौकार त्यांच्याही बॅटमधून आले. संयमी खेळी केली आहे, परंतु आता आक्रमकही होत आहेत. या वेळेला वा काय खेळलाय दीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नेत्रदीपक फटका. ला 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 लाजवाब फटका. मॅचला जिंकण्यासाठी संदीपने सुरुवात तर चांगली केली होती, परंतु उत्तरार्धात चेतन देखील या ठिकाणी चमकलेले आहेत. 2 बॅक टू बॅक चौकार त्यांच्या बॅट मधून येत आहेत. यावेळेला उसळता बॉल अखू टप्प्याचा होता, त्याला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. लगातारचा 3रा चौकार चेतन यांच्या बॅट मधून येतोय. रणजी स्पोर्ट्स चालू मॅच नंतर चालू सामन्यातील विजेता विरुद्ध वळ यांच्यातील मॅच होईल याची नोंद घ्यायची. आणि मॅच जर पाहिली तर बघता पहा कुठे जाऊन पोहोचलेली आहे. 9 चेंडू मध्ये 20 धावांची मॅच, लगातारचे 3 चौकार आले आणि आता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. परंतु मॅच संपली आहे का? नाही. काही डॉट बॉल आले, काही निर्धाव चेंडू आले, काही विकेट आल्या, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर मॅच नवघर देखील जिंकू शकतं.
आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता चेतन चांगल्या फॉर्मात आहेत, त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रवीण. प्रवीण आणि चेतनला आपल्या संघाचा जवळ आलेला विजय. चेतन 24 धावांवर बॅटिंग करतायत, लखन जर पाहिलं तर 23 धावांवर माघारी परतले, 4 चौकार आपल्या डावामध्ये चेतनने खेळलेले आहेत तर 3 षटकार खेळून लखन माघारी परतले. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अक्षय सोनी टर्फ क्रिकेटमध्ये, टर्फ अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील एक चांगलं नाव आहे, TDPL देखील यावर्षी खेळताना त्यांना आपण पाहिलंय. तर पाहूया नवकर गावासाठी देखील सातत्याने क्रिकेट त्यांना आपण खेळताना पाहतो. भाईंदर परिसरामधील जी गाव आहे त्या गावातील एक प्रमुख गाव म्हणून देखील ओळखलं जातं नवघर. 440 क्रिकेट देखील तिकडे खूप चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहिलं मी तर राजू पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ केलं, या बॉलला एक धाव तर घेतली गेली, मार्गस्थ होता होता सीमारेषा पार 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 चौकार. चेंडू बाकी आहेत आणि चेतन पासून बोध घेऊन आता मात्र या ठिकाणी प्रवीण देखील आक्रमक होताना पाहिला मिळतात. गॅप शोधतायत, चारी बाजूला सीमारेषा ज्यावेळेला असते ना खेळण्यात एक वेगळीच आनंद असतो, वेगळी मजा असते आणि तुम्हाला तुमच्या खेळण्यासाठी किंवा फलंदाजाकडे खूप काही असतं, वेगवेगळे स्ट्रोक्स असतात आपल्या भात्यातील त्या ठिकाणी खेळू शकतात. जिकडे पाठीमागच्या बाजूला बंद ग्राउंड असतात तिकडे हे स्ट्रोक तुम्ही नाही खेळू शकत. यावेळेला देखील लोअरफुल टॉस बॉल होता परंतु त्याला फाईन लेगच्या दिशा देण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालं, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. 3 धावांची आवश्यकता, चेंडू आहेत 4 परंतु अक्षय सोनीला विकेट घ्यावी लागेल किंवा एखादा डॉट बॉल टाकावा लागेल मॅच मधील रंगत्ता वाढवायची असेल तर, नवघरच्या बाजूने मॅच न्यायची असेल तर. धडाका लखनने दाखवला, धडाका चेतनने दाखवला, त्याच्या जोरावर मोठं लक्ष छोटं होताना पाहिलं मिळतंय परंतु मॅच संपलेली नाहीये. उदय पाटील क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस या बाळकुंबासाठी महत्वाचा आहे कारण खूप चांगलं आयोजन ते सभापती चषकाचं करतायत. भिवंडी असेल त्याचबरोबर मीरा भाईंदर, संपूर्ण घोडबंदर बेल्ट, त्याचबरोबर या परिसरातून टीम या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत, आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अक्षय सोनी, यावेळेला बिग हिट, मोठा फटका खेळला आणि चौकाराची मोहर षटकाराची मोहर लगावताना चेतन विजयी होतोय संघ. मात्र या ठिकाणी रणजी स्पोर्ट्स कासार वडवली एका मोठ्या धावसंख्ये आणि एक जबरदस्त कामगिरी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. विजय संघ अभिनंदन, परंतु पराभूत जरी झाला असाल कांदारी किंग नवघर, आपणही छाप या ठिकाणी सोडली आहे. मग या ठिकाणी उदय पाटील यांची धडाकेबाज बॅटिंग आम्हाला नेहमीच लक्षात राहील, योगेश यांची त्यांची साथ, परंतु गोलंदाजांकडून तशी कामगिरी होऊ शकली नाही त्यामुळे ही मॅच मध्ये चुरस्तर होती परंतु गेली आहे कासार वडवलीच्या बाजूने. विजय संघ अभिनंदन.